आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा गणेशोत्सवात मोठा फायदा होणार आहे, कारण गणेशोत्सवात शहरात मोठी गर्दी असते, त्यात अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, गरोदर महिला यांचाही समावेश असतो, त्यामुळे अशा गर्दीत त्यांना काही त्रास झाल्यास नेमकं काय करावं याची माहिती आपत्ती व्यवस्थापनामुळे मिळते असं मत महापौर मुक्ता टिळकेने व्यक्त केलंय. आम्ही पुणेकर मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ, हुतात्मा बाबूगेनू मंडळ, श्री गजलक्ष्मी ढोलताशा पथक, इच्छापूर्ती गणेश मंदिर या संस्थेतर्फे ढोलताशा पथकातील वादक, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, अग्निशामक दलाचे जवान, पोलीस मित्र, गिर्यारोहक आणि पत्रकारांसाठी गणेशोत्सवात आपत्ती व्यवस्थापन आणि वैद्यकीय सेवा प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक बोलत होत्या. आपत्ती व्यवस्थापक किंवा एक प्रकारे सोल्जर्स, काही ठिकाणी वॉर्डन्स, काही ठिकाणी पोलीस मित्र, अशा वेगवेगळ्या माध्यमातून शहरामध्ये जे अनेक नागरिक येतात, अनेक लोक हा गणपती बाहेरचे बघायला येतात, त्यांच्या मदतीसाठी म्हणून तुम्हाला तयार करण्यासाठी, आणि ते सुद्धा गणेश मंडळांच्याच कार्यकर्त्यांना असं वाटावं की आम्ही हा उपक्रम राबवावा, हे देखील महत्वाचं आहे. यावेळी श्रीनगरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉक्टर सागर डोईफुडे, डॉक्टर राजेंद्र जगताप, गिर्यारोहक उमेश झिरपे, सप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दिलीप शेठ, विवेक खटावकर, बाळासाहेब मारणे, केतन देशपांडे, हेमंत जाधव, नगरसेवक योगेश समळे आदी उपस्थित होते.